काय अर्थ आहे अशा या जगण्यात, काय अर्थ आहे अशा या आयुष्यात, मी जगले काय किंवा मेले काय, कोणाला काहीच फरक पडणार नाहीये। मग जगून तरी काय करू मी, ज्याच्यावर मी इतकं प्रेम केलं त्याला मात्र माझ्या प्रेमाची माझी काहीच किंमत नाही। मग काय करू जगून, त्यापेक्षा मेलेलच बरं। बाळाचा विचार कर, स्वतःच्या तब्येतीचा विचार कर। अहो पण सवरी, माझ्या करता तुझ्यापेक्षा महत्वाचं काही नाही, आणि तू तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलंस तर मला ते अजिबात आवडणार नाही। नाही, आधी ते काम बाजूला ठेव। बर, काय त्या शारदाला असं वाटलं की तुमचं फक्त तिच्यावरतीच प्रेम आहे? तिला एवढं साधं नाही कळलं की तुमचं सगळ्यात जास्ती माझ्यावर प्रेम आहे? कारण शेवटी बायको ही बायको असते ना। करेक्ट, मी तिला फक्त वापरून घेतलं आपल्या फायद्यासाठी, नाही तर तिच्यात असं आहे तरी काय? पण तिला उगाच वाटायचं की मी तिच्या प्रेमात बिमात अडकलोय। असली विचार, तरी मी तिला सांगितलं होतं माझ्या नवऱ्यापासून सावध राहा म्हणून, नाही ऐकलं। फसली। थांबा थांबा थांबा, प्लीज थांबा, प्लीज थांबा। हे सगळं तुम्ही खोटारडे आहात, खोटारडे। फसवलं तुम्ही मला, फसवलं। तुम्ही कधी चुकी राहू शकणार, कधी सुखी राहू शकत, कधी सुखी। बाबांच्या अंतिम संस्काराचे काही विधी माझ्या स्वप्नात दिसले मला। मी खूप घाबरलो होतो। वास्तविक पाहता जेव्हा हे सगळं घडलं होतं तेव्हा मी माझी शुद्ध हरवून बसलो होतो, तरी सुद्धा मला हे आठवलं, कारण कुठेतरी माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत। त्यातली ही एक गोष्ट मला दिसली। डॉक्टर म्हणाले की जशी ही गोष्ट दिसली तशा इतर गोष्टी सुद्धा तुम्हाला लवकरच आठवतील। काय? हो, आता पुढे काय घडणार आहे काय नाही सगळं देवालाच ठाऊक, पण मी विसरलेल्या गोष्टी मला परत आठवण्याची शक्यता आहे एवढं मात्र नक्की। शार्दूल, मी तुला थोड्या वेळी फोन करते। काय झालं? नाही, माझं एक काम आहे, मी करते, मी तुला थोड्या वेळी फोन करते। हा ओके। जर शार्दूलला मागचं सगळंच आठवलं तर माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरेल। तू पुन्हा नेहाच्या बाजूने जाईल। शार्दूलला तुझ्यापासून दूर जाऊन द्यायचं नसेल तर त्याच्या पायात बेडी घालायलाच हवी। लग्नाआधी हे राडे होतात तर लग्नानंतर काय होईल? उगीच भलते सलते विचार करू नकोस। ते म्हणाले तिला शरारा घालायचा एवढंच ना, ठीक आहे काय? दादा हो म्हणाला? हो मॅडम, बेशुद्ध पडलात। काय? खूप उठवायचा प्रयत्न केला तरी उठतच नाही। काय? हो चल। शारदा, त्यांना गोळ्यांचा ओव्हरडोस झालाय, तेव्हा अल्कोहोलही आहे, विच इज व्हेरी डेंजरस। त्यांच्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर परिणाम होण्याची शक्यता आहे। खर तर अशा केसेस आम्ही पोलिसांना कळेल अशी घेतच, कारण पुढे काही झालं तर। नाही नाही, मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही त्याची काळजीच करू नका, मी ते सगळं व्यवस्थित मॅनेज करतो। तुम्ही प्लीज त्याच्याकडे लक्ष द्या, ती वाचायला हवी। डॉक्टर, तिला काही होता का म्हणे प्लीज। पुरुषाला जेरबंद करण्यासाठी प्रत्येक स्त्रीकडे जो हुकमी एकका असतो तोच मला वापरावा लागेल। त्याने शार्दूल माझ्या जाळ्यातून सुटू शकणार नाही। करेक्ट प्रियंका, मी खरंच तिच्या प्रेमात अडकून बसलो आणि आता यातनं मी बाहेरच निघू शकत नाही। आता काय होईल पुढे काहीच सांगता येत नाही। तेव्हा तूच काहीतरी मार्ग दाखव रे बाबा।